मी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय शासनाचं तसंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळ्यांचंच लक्ष वेधू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं देशाचं महाराष्ट्राचं मराठी माणसाचं आणि आपल्या सर्वांचं दैवत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा फार मोठा आहे. आजसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय एवढं म्हटलं तरी आपलं सर्वांचंच मराठी माणसाचं रक्त सळसळतं, अगदी आपलं ऊर भरून येतं आणि एक अभिमानाची भावना आपल्यामध्ये निर्माण होती. त्याचबरोबर आजसुद्धा आपण म्हणजे प्रत्येक याचे म्हणजे मोठमोठे नेते आपण हे करतो की स्वराज्याची स्थापना जी छत्रपतींनी केली तसं राज्य चाललं पाहिजे झालं पाहिजे हे आपण आजसुद्धा हे करतोय. आणि असं असताना अध्यक्ष महोदय आपल्या विधान भवनाच्या प्रांगणामध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सिंहासनावरचा जो पुतळा आहे तो मला वाटतं या सदनातल्या प्रत्येकाची ही भावना आहे की तो छत्रपती शिवाजी महाराजांना शोभल असा नाही आहे. तो त्याला मेघडंबरी आणि त्यांच्या इतिहासाप्रमाणे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे तो भव्य असा पुतळा इथला जो जुना आहे तो हे करून तिथं बसवला जावा अशी सर्वांच्या म्हणजे या एक कुटुंबातला म्हणा किंवा घराण्यातला म्हणा पण एक लोकप्रतिनिधी म्हणून या सदनातल्या सगळ्यांचीच ही भावना आहे. तर त्या बाबतीत